देशासाठी देश होता त्यांच्या प्राण, जीवन जगले देशासाठी देश होता त्यांच्या प्राण, स्वतंत्र केली भारत माता, बापू तुम्ही साऱ्या जगात महान, बापू तुम्ही साऱ्या जगात महान। व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजनवर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करतो। त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला। लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत। महात्मा गांधी हे नाव एकदाच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात, ते म्हणजे हातात काठी, डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असणारे व्यक्तित्व। सत्य आणि अहिंसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले। गांधीजींनी अन्याय पारतंत्र या विरुद्ध लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले। त्यांनी जातीभेद अपृष्टता न मानता सामाजिक समानतेला जास्त महत्व दिले। साधी राहणी व उच्च विचार यास प्राधान्य दिले। जगाला अहिंसेची शिकवण गांधीजींनी दिल्याने जगभर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो। शेवटी मी एवढेच म्हणेल की सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास, सत्य अहिंसेचे धडे दिले जगतास। कोटी कोटी वंदन करतो मी बापू तुम्हास, कोटी कोटी मी वंदन करतो बापू।